मी आज तुम्हाला तोरण कसं बांधायचं ते दाखवते, कारण फुलं तरी सगळ्यांना चोवता येत असतं, तर आपण दिवाळी दसऱ्याने तर फुलं वोवतो, पण तोरण कसं बांधायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्हाला। तर मी आपण हा झेंडू वोवून घेतलेला आहे तोरणासाठी, तर मी आता तुम्हाला तोरण कसं बांधायचं ते दाखवते। आपण ह्या तीन पिवळ्या झेंडूच्या माळा वोवून घेतलेल्या आहेत अशा, तर मी बांधून दाखवते तुम्हाला। घट्ट गाठ बांधायची, मग हे फुलं असं सरकवायचं इथं। आपण इथं आता पक्की गाठ बांधून घेतलेली आहे, तसंच आपण इथं पुन्हा तशीच पक्की गाठ बांधून घेणार आहोत। जरा फुल खाली सरकवायचं असं, मग आपल्याला नको असल्या धागा आपण नंतर कापणार आहे। हा मी असाच ठेवते याच्यामध्ये। आता ह्या आपण तीन करून घेतल्या होत्या, तर मी ह्या लावून घेते तीन। आपण पुन्हा हे बांधून घेऊया, जसं तिथं बांधले तसंच आपण बांधणार आहे। तरी एकदम साधं तोरण असतं बघा, मला काही लोकांनी सांगितलं कमेंटमध्ये की तुम्ही ताई तोरण मी दाखवा, तर मी म्हटले दाखवते, फुलं तर काय सगळेच वोवतात पण तोरण बांधायचं जमत नाही आहे। एकदम सोपं आहे बघा, आणि कसं दिवाळी दसऱ्याला आपण ह्याच्यामध्ये आंब्याची पानंसुद्धा वोवू शकतो। हा आपल्याला नको असेल धागा आपण नंतर कापणार आहोत, तर ही एक माळ आपण इथं लावून घेऊया। आपण एक फूल सोडून दुसऱ्या फुलापाशी बांधतो ही गाठ। आता हे तर आपण इथं तीन फुलं सोडून आपण इथं बी बांधून घेणार आहोत। मग आता हे धागे आपण नंतर कापणार आहोत, मग हे फुलं असे सरपायची। आता आपण कलरचे फुलं बांधून घेणार आहोत। इथं मी पक्की गाठ करायची आपल्याला अशीच, मग हे फुल सरकवायचं असं, गाठ मारल्याच्यानंतर फुलं सरकवायचे असे। आता हे आपण पक्की गाठ मारून घेतलेली आहे, आणि दोन फुलं सोडून आपण इथं गाठ मारलेली आहे। आता तसेच आपण इथनं दोन फुलं सोडणार आहे, एक दोन, आणि इथं बांधणार आहे आता गाठ। आपण इथं गाठ मारून घेऊया, हे अशी गाठ मारली ना की फुलं अशी सरकवायची। एकदम घरच्या घरी छान तोरण होतं बघा। तसंच आपण दोन फुलं त्या तिथं कसं केलं तसंच इथं एक दोन फुलं सोडून आपण इथं बांधणार आहे। आपण इथं बी गाठ मारून घेऊया, बघू शकता आपण असं फुलं सरकवायची। मग इथं बांधून पुन्हा इथं दोन फुलं आपण सोडणार आहोत। आता हे धागा आपण नंतर बांध सोडायचा। आता हे पांढरी फुलं घेतली आपण शेवंतीची, ती बांधून घेऊया आपण। पुन्हा दोन फुलं सोडणार आपण तिथं बांधणार आहोत। नाही इथं दोन फुलं सोडणार आहोत आपण। नाही असं करायचं, जर दुसरी अजून कलरची फुलं असतील तर तुम्ही वोवू शकता याच्यामध्ये। हे घराची पूजा किंवा वास्तू शांती असेल कि
किंवा घरात का लगीन कार्य असेल, पूजा वगैरे असेल, त्यावेळेस हे छान वाटतं बघा आपलं घरच्या घरी असं तोरण करायला. आपण बघा अवधुरून दसऱ्याला दिवाळीला किंवा घराची पूजा असेल तर आपण अवधुरून पहिलं तोरण बांधतो दाराला, आपल्या दाराला तोरण लागतंच. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही तोरण घरच्या घरी करू शकता. आता हा गोंडा बांधून घेऊया आपण. तर ह्याच्या जागी तुम्ही आश्चर्यचं फुल लावू शकता, गुलाब लावू शकता किंवा कुठलंही फुल तुम्ही कलरचं लावू शकता. मी इथं जरबीला लावलेलं आहे. जेवढा कलर असेल ना तुमच्याकडे तेवढं छान तोरण दिसतं बघा. हे धागे आपण नंतर तोडणार आहोत. तर इथं एक झेंडू सोडून आपण इथं धागा बांधणार आहे. दोन झेंडू कडे सोडले आपण. हे बघा एकदम छान तोरण झालेले आपलं. मी तर जो जास्तीचा धागा आहे तो कापून काढणार आहे बघा. हे असं कापून काढायचं नंतर असं हे बघा आपण घरच्या घरी कसं छान तोरण केलेलं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये कुठली फुलं कलरची वापरू शकता. आणि फुलं वावायची तर सगळ्यांना माहिती आहे कशी वावायची ती. झेंडू आपण दिवाळीत असेल तर वावतोच आपण झेंडू. तर मी फक्त कलरची फुलं वापरतो मी आणि एक झेंडू वापरा. मस्त घरच्या घरी बघा छान तोरण. तुम्ही बघू शकता किती सुंदर तोरण आपण बनवलेले आहे. तुम्ही बी असंच नक्की बनवून बघा.